असेल आणि अनेक प्रश्नांची उत्तरं याच निकालातून आपल्याला मिळतील कळसे सर या सगळ्या मधला कळीचा मुद्दा सोळा आमदारांची अपात्रता पण त्याच्यामध्ये आता अनिल परब पण म्हणाले आणि तो मुद्दा वारंवार समोर येतोय की शिंदे सोबत गेले चाळीस आमदार तर सोळा आमदारांना जे लागू होईल तेच बाकीच्या चोवीस आमदारांना एकूण चाळीस आमदारांना लागू होईल एक महत्वाचं म्हणजे सोळा आमदारांचा जो निर्णय आहे तो पुढे घ्यायचा हा एक महत्वाचा आहे मी बघितलं आहे की कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन फार क्लिअर आहे आणि दहाव्या अनुसूचीमध्ये स्पष्ट असं म्हटलं आहे की या अध्यक्ष त्याम किंवा सभापती हीच अथॉरिटी आहे या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी आणि त्यामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की हा निर्णय जर अध्यक्ष आणि सभापतीकडे जर अध्यक्षांकडे पाठवण्यात आला तर अध्यक्ष त्यावर निर्णय घेईल आणि ऑफकोर्स याचं रेशो जो आहे हा सोळा आमदाराच्या बाबतीत जो ये निकाल येईल तोच निश्चित उरलेले जे सत्तावीस आमदार आहे त्यांनासुद्धा लागू होईल ऑफकोर्स सुप्रीम कोर्ट यामध्ये मघा देशपांडे साहेबांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला एकशे बेचाळीस जे आर्टिकल आहे त्यामध्ये एंड ऑफ जस्टिस जे आहे या संदर्भात जर न्याय द्यायचा असेल सर्वोच्च न्यायालयाला एखाद्या प्रकरणामध्ये तर ते आर्टिकल फार क्लिअर आहे आणि हा हे पावर सुप्रीम कोर्ट वापरेल का या प्रकरणात हा सुद्धा एक मोठा महत्त्वाचा मुद्दा आ या आपल्याला बघावं लागेल आणि निश्चितच सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे हा एक येशवानंद भारतीचा खटला असो ज्याच्यामध्ये बेसिक्स स्ट्रक्चर थिअरी सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली आहे किंवा गोलकनाथचा खटला असो अशा प्रकारे एक महत्त्वाचा अत्यंत ऐतिहासिक लँडमार्क जजमेंट हे येणार आहे आणि हे संसदीय लोकशाहीमध्ये किंवा संसदीय कामकाजामध्ये हा निर्णय एक मैलाचा दगड म्हणून घडला जाईल असं माझं निश्चित मत आहे आणि बरेचसे मुद्दे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते आता कसं काय सुप्रीम कोर्ट आता आपण बघतो आहे आपल्याला अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची निश्चित निर्णयाची अपेक्षा आपल्या सगळ्यांनाच आहे आणि त्याच्यात अनेक प्रश्न आहेत घड्याळ्याचे काटे उलटे फिरवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती